नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सेवा अकॅडमी मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे। आज आपण रिव्ह्यू करणार आहोत फक्त एनसीईआरटी अंतिम सत्य, जे की एनसीईआरटी च्या संपूर्ण पुस्तकावर आधारित पुस्तक आहे आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातून जे काही महत्त्वाचे विषय आहेत त्या सर्व विषयाचा यामध्ये समावेश केलेला आहे। ठीक आहे, वेळ न घालवता आपण रिव्ह्यू करायला सुरुवात करूया। तत्पूर्वी मी म्हणेल की मी मार्केटमध्ये बघितलं एनसीईआरटीचा सोप्या भाषेमध्ये, म्हणजे आपली मराठी माणस विद्यार्थ्यांची काय आहे की जे विशेषतः ज्यांचं शिक्षण मराठी माध्यमातून झालेलं आहे त्यांना काय आहे की मराठी जमते, बरोबर आहे, इंग्रजी तेवढी जमत नाही। आणि एनसीईआरटीचं जर आपण वाचायला घेतलं तर त्यांना इंग्रजी काही कळत नाही आणि एनसीईआरटीमधली जर हिंदी बघितलं तर हिंदी काही समजत नाही, बरोबर आहे। तर त्यांची गोची निर्माण होते की एनसीईआरटी वाचा, एनसीईआरटी वाचा असं सर्वे स्टॉपर म्हणतात, परंतु एनसीईआरटी वाचायचा कुठून हा प्रश्नचिन्ह उद्भवतो। तर त्यासाठी सगळ्यात चांगलं सोल्युशन जे काही आहे ते एनसीईआरटी अंतिम सत्य हे पुस्तक म्हणता येईल। कारण की हे पुस्तक मी वाचलं आणि एनसीईआरटी पण बघितलं, तर एनसीईआरटीमधला जो काही कोर सिलेबस आहे, खूप महत्त्वाचा जो काही घटक आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून, आणि विशेषतः या घटका या पुस्तकामध्ये ते प्रकरण समावेश करत असताना परीक्षेमध्ये जे काही आतापर्यंत प्रश्न विचारले तो सगळा घटक त्यांनी कव्हर केलेला आहे। मी एनसीईआरटीचे जे काही PDF आहेत ते बघितले आणि हे पुस्तक पण बघितलं। खूप साध्या सोप्या भाषेमध्ये या पुस्तकामध्ये आपल्याला एनसीईआरटीचा सिलेबस मराठीमध्ये उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न या लेखकाने समाधान निमसरकर सरांनी केलेला आहे आणि हे पुस्तक पब्लिश केलेलं आहे सॅमकट्टा पब्लिकेशनने। ओके, आणि याची किंमत जी काही आहे तुम्हाला दिसते 540 आहे आणि पेजेस जवळपास 500 पेजेस आहेत। ठीक आहे, आणि विशेष म्हणजे हे पुस्तक आपल्याला कलर रूपात भेटतं। ठीक आहे, जसं एनसीईआरटी आपण दिसतं तर तसंच हे पुस्तक आहे, जसं स्टेट बोर्ड वगैरे कलरफुल असतात तसंच हे पुस्तक कलरफुल आहे। ठीक आहे, आणि आकृत्या जे काही चार्ट वगैरे आहेत ते पण खूप छान प्रकारे दिलेलं आहे। ठीक आहे, 540 जरी किंमत असेल तरी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी काही लिंक आहे त्या लिंकमध्ये तुम्हाला खूप कमी दरामध्ये भेटून जाईल। तुमच्या आसपास स्टोरवरती चेक करा आणि जिथे नसेल तर किंवा जिथून तुम्हाला कमीमध्ये भेटेल नसेल तरी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तिथून तुम्ही ऑर्डर करू शकता। ठीक आहे, आणि जिथून कमीमध्ये भेटेल तुम्ही तिला प्रेफरन्स ऑब्व्हियसली दिलंच पाहिजेत। हे पुस्तक वाचण्यासाठी काही गाईडलाईन्स त्यांनी दिलेले आहेत, ते गाईडलाईन्स तुम्ही वाचून घेऊ शकता। ठीक आहे, आणि त्याच्यानंतर हे बघा इंडेक्स पण खूप छान दिसते बघा, म्हणजे मी आय थिंक असा शब्द कुठल्या तरी एका पुस्तकाचं रिव्ह्यू करताना केलेला होता आणि त्यामध्ये पण आकृत्या वगैरे खूप छान दिलेल्या होत्या। तर तसंच हे दुसरं पुस्तक असं म्हणायला हरकत नाही, आय थिंक मे बी ते सायन्स असावं विज्ञान, म्हणजे सचिन भस्के सरांचं। ठीक आहे, त्यानंतर हे पुस्तक मला खूप छान प्रकारे आकृत्या वगैरे किंवा मांडणी आले। पहिल्यांदा भूगोल हा घटक दिलेला आहे, त्याच्यानंतर 6वी, 7वी, 8वी, 9वी, 10वी, 11वी, 12वी आय थिंक 2 आहे फंडामेंटल आणि अप्लाईड आणि 12वी। ठीक आहे, तर असा भूगोल आहे। त्याच्यानंतर इतिहास हा घटक आहे, बघा 6वीपासून जे काही म्हणतात ना टॉपर तर तिथून तो कव्हर केलेला आहे। ठीक आहे, त्याच्यानंतर राज्यशास्त्र, त्यानंतर अर्थशास्त्र, त्यानंतर विज्ञान। ठीक आहे, जे काही महत्त्वाचे विषय आहेत ना ते कव्हर केलेले आहेत। आता भूगोलमध्ये मी सगळं ही करणार नाही आहे, जे काही महत्त्वाचे तक्ते वगैरे काही दिसले तर त्याच्यावर फोकस करेन, कारण की पुस्तक मोठं आहे, 500 पेजेसचं आहे। बघा हे जे काही आकृत्या आहेत ना थोडक्यात, तर या आकृत्या आपल्याला या आकृत्या जरी बघितल्या ना नंतर ज्यावेळेस रिव्हिजन करतो तर त्यावेळेस पण हे आपल्याला सहज जे काही आहे ग्रह वगैरे तर हे लक्षात येऊ शकतात। अशा या बेसिक पुस्तकाच्या आकृत्या असतात, खूप महत्त्वाच्या आकृत्या असतात, याकडे तुम्ही दुर्लक्ष करून चालणार नाही आहे। जी काही थेरी आहे ती तर हे थेरी आता सांगायला आपल्याला खूप म्हणजे वास्ट सिलेबस आहे हा, कारण की सगळीच परीक्षेच्या दृष्टीकोनातून महत्त्वाचे हे आहे। जे काही थेरी मांडलेली होती ना तर ती थेरी थोडक्यात इथे सांगितलेली आहे। ठीक आहे, त्याच्यानंतर हे जे काही आहे म्हणजे काय म्हणतात त्याला वातावरण ॲटमॉस्फियर, तर त्याचे जे काही हे पडतात जीवावरण वगैरे तर ते थोडके सांगितलेले आहे। त्याच्यानंतर आता भारताचा आपला देश म्हणजे भारत
याचे क्षेत्रफळ लांबी रुंदी वगैरे इथून हे चालू होतो. आणि विशेष म्हणजे काय की आपण जे काही पुस्तक वाचलं तर आता नवीन विद्यार्थ्यांनी वाचून वाचून लक्षात येतं, प्रश्नपत्रिका चाळल्याच्या नंतर आपल्याला लक्षात येतं की कुठला घटक महत्त्वाचा आहे. तर सगळी एनसीईआरटीची एवढे पुस्तकं म्हणजे जवळपास 30-40 पुस्तकं, साधारणतः 30-40 पुस्तकं आपण असं गृहीत धरूया, तर ती पुस्तकं वाचायला जेवढा वेळ लागेल त्यापेक्षा हे पुस्तक वाचायला खूप कमी वेळ लागेल. आणि विशेष म्हणजे परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा घटक याच्यामध्ये हायलाईट केलेला आहे, त्याच्यामुळे तुमचा वेळ पण वाचेल आणि रिव्हिजन पण जास्त होतील. आणि तुम्ही कुठलाही अभ्यास करत असताना आपल्याला खूप महत्त्वाचं असतं की रिव्हिजन जास्त होणं गरजेचं आहे. पहिल्यांदा तर आपल्याला पुस्तक फक्त वाचायचं असतं, त्याच्यानंतर दुसरं जे काही फर्स्ट रिव्हिजन फर्स्ट जी काही रीडिंग असेल फक्त ती गो थ्रो करायची असते, त्याच्यानंतर जे काही सेकंड रीडिंग आहे त्याच्यामध्ये अंडरस्टँडिंग वगैरे हा भाग येतो, त्याच्यानंतर नोट्स येतात. असं 4-5 तरी हे एक पुस्तक तुमचं वाचणं झालेलं पाहिजे. हे बघा आता जे काही वातावरणाची जी काही संरचना आहे ती 5 थरामध्ये कशी आहे, टेटोस्फियर, मेझोस्फियर वगैरे, आयनोस्फियर, एक्झोस्फियर, जे की 5 स्तर आहे वातावरणाचे ते इथं दिलेले आहे. ठीक आहे, हा ही आकृती. आता हे जे काही मी म्हटलं ना तर या आकृत्या खूप महत्त्वाच्या असतात. ही जी काही आकृती बघितली तुम्ही तर तुम्हाला सहज लक्षात येईल किंवा याची कल्पना ही आपण एकदा कॅप्चर केली ना तर त्याच्यानंतर जे काही 5 लेयर असतात जे स्तर असतात ते आपल्याला इझिली सांगता येईल. त्याच्यामुळं ह्या आकृत्या खूप महत्त्वाच्या आहेत. आता ही जी काही आकृती आहे वॉटर सायकल, ही आकृती तुम्ही विसरून चालणारच नाही आहे. ही आकृती जरी बघितली तर कसं होतं, पाणी पडतं त्याच्यानंतर इव्हॅपोरेट होतं, त्याच्यानंतर कंडेन्सेशन होतं आणि त्याच्यानंतर पाऊस पडतं जे काही पर्सिपेसेशन, तर ही जी काही आहे आणि जे नंतर पाऊस कसं वाहून येतं, तर ही जी काही वॉटर सायकल आहे ना तर ही तुम्हाला सहज ही आकृती बघितली तरी लक्षात येते. त्याच्यामुळे ह्या आकृत्या खूप महत्त्वाच्या असतात. ठीक आहे, त्याच्यानंतर क्लायमेट. ठीक आहे, त्याच्यानंतर आता जे काही आपण गो थ्रो फास्ट करणार आहोत त्याच्यानंतर सॉइल आणि सॉइलचं स्ट्रक्चर. ठीक आहे, खनिजे, कृषी, उद्योग आणि हे जे काही तक्ते आहेत ना हे पण खूप महत्त्वाचे आहे, ऑर्गॅनिक फार्मिंग वगैरे. समकालीन भारत, ठीक आहे, हवामान, थोडक्यात जे काही महत्त्वाचा टॉपिक आहे ना परीक्षेच्या दृष्टीकोनातून तो याच्यामध्ये कव्हर झालेला आहे. आपण सगळं पुस्तक वाचायचं, काम आपलं कमी होईल, आपला वेळ वाचेल. ठीक आहे, तर हे जे काही तक्ते वगैरे दिले ते पण खूप छान आहेत. त्याच्यानंतर रेल्वे मुख्यालय विभाग वगैरे अद्ययावत आहे. भूगोल, मूलभूत सिद्धांत, उत्पत्ती कशी झाली, ग्रह वगैरे, जी काही थेरी आहे ती थेरी, ठीक आहे. त्यानंतर पर्यावरण, मानवी भूगोल, लोकसंख्या वगैरे, मानवी वस्ती वगैरे, आता इथून इतिहासाचा भाग होतो. सव्वीसच्या इतिहासापासून प्राचीन इतिहास तुम्ही बघताय, मध्ययुगीन, हां आधुनिक इतिहास असावा, बरोबर आहे, हा आधुनिक इतिहास, जे काय आदिवासीचे उठाव वगैरे, निळद्रोह, बरोबर आहे, तिथून घेतलेला आहे. त्याच्यानंतर दहावीचा सविनय कायदेभंग वगैरे, ठीक आहे, राज्यशास्त्र, संसद वगैरे, त्यानंतर
संविधानाची रचना, जे काही महत्त्वाचे व्यक्ती होते वगैरे, उद्देशपत्रिका वगैरे, निवडणूक राजकारण, संस्थेची कार्यप्रणाली, लोकशाहीतील हक्क, सत्तेचे विकेंद्रीकरण, वितरण, भारतीय राज्यघटना, हे जे काही हक्क आहेत तर ते मूलभूत हक्क 10 ओके कारण 12 ते 35 मध्ये समतेचा, स्वातंत्र्याचा, शोषणाचा, धार्मिक स्वातंत्र्याचा, सांस्कृतिक व घटनात्मक, तर याची हे हा तक्ता, हा तक्ता जरी तुम्ही लक्षात ठेवला तरी याच्यावरून तुम्हाला हे होईल. त्याच्यानंतर डिटेलमध्ये आहे केंद्र राज्य संबंध वगैरे, अर्थशास्त्र बेसिक कन्सेप्ट इतर हे क्लिअर होतील तुमच्या, ज्या बाकी पुस्तकामध्ये नाही आहे. कारण की NCERTमध्ये जे काही आहे ना ते खूप चांगली माहिती खूप तज्ज्ञ लोकांनी लिहिलेलं असतं ते पुस्तक. मार्केटमध्ये जे काही पुस्तक एका व्यक्तीने उचलतो आणि एक दोघा व्यक्तीने लिहिलेलं असतं ते इथं पूर्ण कमिटी असते, तर खूप तज्ज्ञ लोक मिळून हे पुस्तक बनवलेलं असतं. तर त्याच्यामुळं NCERTमधलं जे काही कन्सेप्ट आहे ते खूप चांगल्या आणि सोप्या भाषेमध्ये सांगितलेलं असतं. हा विज्ञान, विज्ञानामध्ये बी जे काही आहे तर आकृत्या वगैरे जिथं जिथं ते चांगल्या दिलेल्या आहेत त्या त्यांनी घेतलेल्या आहेत. आपण पहिल्यांदा बघितलं हे ठीक आहे. त्याच्यानंतर मानवी डोळा वगैरे थेरी जी ॲटॉमिक अशा प्रकारे आपण बघितलेलं आहे की थोडेच पेजेस राहिले. खूप जे काही आहे ना कंपाईल जे काही माहितीचं आहे ना ते या पुस्तकामध्ये झालेलं आहे. विशेष म्हणजे या पुस्तकामध्ये तुम्हाला मी असं म्हणेन की तुम्ही कुठली MPSC असो, UPSC असो किंवा बाकी सरळ सेवा भरती असो, तर जो GS घटक असतो ना, GS इवन तलाठी वगैरे, जिल्हा परिषद भरती, तर ज्या GS हे एवढे विषय म्हणजे हे पुस्तक जरी केलं ना तर तुम्हाला GS मध्ये चांगल्या प्रकारे मार्क मिळतात. आता मी या पुस्तकाची स्तुती करतोय असं नाही आहे, कारण काय होतं की जो काही पेपर सेट करणारा जे कोणी व्यक्ती आहे ना तर तो पेपर सेट करत असताना माहिती ऑथेंटिकेट किती आहे हे म्हटलं जातं. आणि आपल्या मार्केटमधलं पुस्तक कोणीच व्यक्ती घेत नाही आहे. जे शासनाचा संदर्भ ग्रंथ जो काही असतो किंवा शासनाची जी काही ऑथेंटिकेट वेबसाईटवरची माहिती वगैरे आहे ती, आणि पुस्तकावरची माहिती म्हणजे जे काही स्टेट बोर्ड असो, तुमच्या NCERT असो, या प्रेफर केल्या जातात किंवा ते ऑथेंटिकेट मानल्या जातात. त्याच्यामुळे पेपर सेट जनरली तुम्ही जर बघितलं, आता हे पुस्तक वाचलं आणि बाकी मार्केटमधले ग्रुप सीची, MPSC वगैरे प्रश्नपत्रिका बघितली तर याच्यातले जशा तशा ओळी तुम्हाला पडलेले किंवा जशाच तसे प्रश्न पहिले तर पडायचे. आता थोडंफार बदल केला जातो, एक दोन प्रश्न कॉम्बिनेशन करून MPSC टाकते, पण पहिले जर तुम्ही स्टेट बोर्ड आणि NCERTमधले जे प्रश्न बघितले तर जशाच तसे उचलून टाकायचे. आता थोडा पॅटर्न बदललेला आहे आणि त्याच्यामुळं हे जे काही पुस्तक आहे हे तुम्हाला स्पर्धा परीक्षेसाठी GS चांगल्यात चांगल्या मार्क मिळवण्यासाठी खूप मदत करणार आहे. आणि विशेष म्हणजे याचा फायदा असा आहे की तुम्ही जे काही NCERT आहे तर ते इंग्रजी किंवा हिंदीमध्ये आपल्याला समजत नाही, त्याच्यामुळे हे मराठीमध्ये तुम्हाला खूप तुमच्या अभ्यासाला गती देणारं ठरू शकतं. आणि इवन मी ग्रुप Cसाठी जे काही तयारी करतात, सरळ सेवा असो वगैरे, ज्यांना GS आहे, सामान्य ज्ञान आहे, त्यांनी हे जे काही विषय आहेत सामान्य विज्ञान, भूगोल, इतिहास, राज्यघटना आणि अर्थशास्त्र हे जर तुम्ही केले ना तुम्हाला GS चांगला स्कोर नक्की येणार. वाटल्यास हे याची सत्यता पडताळण्यासाठी तुम्ही काय करू शकता, GS ते कुठलेही असो, पोलीस भरती असो, तलाठी असो, ग्रामसेवक असो, तर ते घ्या.
ते पडताळा त्याचे पेपर आणि हे पुस्तक वाचा, तुम्हाला बरेच प्रश्नांचे उत्तर यामध्ये मिळून जातील। ठीक आहे, तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राइब करा आणि भेटूयात पुढच्याच अशा यूजफुल पुस्तकासोबत। तोपर्यंत ऑल द बेस्ट।